फक्त मराठी टीव्ही यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. चला चला काय बघितलं, चल 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 हात चालव हात चालव, हा चल उचल उचल, हा घेऊन ची चला 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 चला, हा बघत राहू नका, बेगिनची काम करा बेगिनची, चला चला, हा ए चल 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 बघत राहू नका, बेगिनची काम कर. भूपेश काय, हा अरे राग्या तुला काय यगा सांगायला लागेल काय, अरे काम सुरू इकडे काय करतोस तू, हा चल चल काम आलं तर काम लाग, चल बेगिनची चल 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 चल. भूपेश थोडेसे पैसे पाहिजे होते. पैसे पाहिजे होते, पैसे मिळतील पण रियातीची ऑर्डर पुरी झाल्यावर कल्ला. अरे बाबा तू काम सोडून नुसता हात हलवीत राहिला तर पैसे कसे मिळतील, आणि काय रे माझ्याकडे काय पैशाचा झाड आहे, हलवल्यावर पैसे पराया. गोपेशीट पर माझा पोर गप जा 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 आल्यावर बघू, जा जा काम कर काम कर जा. मला यारा समजतं की काय हे, चला चला पटकन बेगिनची काम करा बेगिनची. प्रॉपर्टीच्या वादातून पोरानं बापसाला कांशीनं भोसकले कानस. मिळून मिळून काय मिळालं ते कानस. या पेपरवाल्यांना सुद्धा ना भोसका भोसकीशिवाय काय छापताच येत नाही. मरू दे, आपली कानस कुठे आहे काय? नाही म्हणजे अविनाश कुठे आहे? देवघरात आहे. अरे वा, देवघरात आहे, चांगलं आहे. हे बाबा, देवाकडे जास्त काय मागू नकोस, मागितलं तर फक्त व्यवहार नाही मग. देवा, आमच्या बाबांचा रेतीचा बिझनेस वाढू दे असा आशीर्वाद दे. काय बाबा, झोप झाली ना बरोबर? मोबाईल द्या ना. बघावं तेव्हा मोबाईल वर खेळत असते. बाबा आशीर्वाद द्या. काय ग कार्टे, खायचं सोडून खेळत बसली आहे, शाळेत नाही जायचं? बाबा रविवार आहे. तुझा दररोज कसा रविवार असतो का? अरे आज खरंच रविवार आहे. कसा काय, काल शनिवार होता. मग शनिवार नंतर काय येतं? अरे हो हो, चला मी निघतो. अहो काहीतरी खाऊन जा, खात बसलो तर अजून उशीर होईल. हे घे, हे धर, आजोबांना देऊ नकोस, सारखे खेळत बसतात. बरं आशीर्वाद द्या. अरे घेतलास ना? घेतला, माझं असंच होत. हे पेपर. अरे हो हो, काय चाललं माझ. पहिलं याचीच मला काळजी वाटते, याच्या भोळ्या स्वभावाचा लोक फायदा घेतात, तरी नशीब
गोपे असतो त्याच्या बरोबर. माहिती माहिती तुझ्या विटांचे पैसे द्यायचे राहिलेत. अरे मार्केटमध्ये एवढं जरी कळलं ना तू मला विटा सप्लाय केल्यास तरी तुझं क्रेडिट वाढेल तिकडे. गुड मॉर्निंग सर. आत्या हा बोल. हो देऊ देऊ पैसे देऊ. एवढं काय घाटपांडे. अहो घाटपांडे. गुड मॉर्निंग सर. तुम्हाला काय झोपड्याचे पैसे मिळतात? किती वाजले? गुड आफ्टरनून सर. गुड इव्हनिंग होत आले सर. एक काम कर, तू इथे थांब आणि सांभाळ, मी आले. त्यांनी परत बोलवलंय आतमध्ये. तुझा मी आलो. ये ये शाला का ये ये. काल काय म्हणत होतीस तू? सर ऍक्च्युली माझं पेमेंट होणार ना. काय बाकीच्यांच्या पेमेंट मध्ये मंदी पळू 20% कपात केली आहे, पण तुझं संपूर्ण पेमेंट करणार. काय बघतोय मी? काय बघतोयस? हे लेटर कसलं साहेब? का रे घाटपांडे, तुला वाचता येत ना का रे? आपण काय उभ्यात? आपण चला काम करा. जागतिक बंदी आहे. चला काम करा, काम करा. चला 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 इकडे बघ रे. प्रत्येकाच्या पगारातून 20% कापलेले आहेत. एवढे? हो. इतके पगार कमी तर 20% कपात. हातात काढा घंटा. काय पुटपुटतोयस? काय नाही साहेब, पण एवढी कपात म्हणजे साहेब. अरे बाबा सगळीकडे जागतिक मंदी आहे. एकदा ही मंदी उठली ना मी आयुष्यातून उठणार साहेब. काय म्हणला? नाही ते उरणच्या पाटलांचा फोन आला होता, पेमेंट साठी विचारत होते काय उत्तर द्यायचं साहेब. घाटपांडे माझ्याकडे कामा लागून किती वर्ष झाले तुम्हाला? 10 वर्ष साहेब. 10 वर्षात माझ्याकडून काही शिकला नाही तुम्ही? हे बघा आता जर त्या पाटलाचा फोन आला तर सरळ सांगायचं, आमचे साहेब अमेरिकेला गेलेले आहेत. काय सांगशील? साहेब गेले. करेक्ट. अमेरिकेला. आणि त्यानंतर परत फोन आला तर मग कसं वागायचं? हॅलो 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 हॅलो. फोन कट करायचा. हे बरं शिकलास तू. चला चला मंदी आहे, जागतिक मंदी आहे, कामाला लागा. चला जागतिक मंदी. 20% कपात केली. माझा घाटपांड्या लाले लाल झालेला आहे. काय गोप्या शेठ, महिना झाला चायचे पैसे गणप्या पैसे पैसे करीतस. एक तर पुचाट चाय करीतस आणि पैसे मांगतस. जरा हळू बोलशील? किती बोंबा बोंब. काय हव्या? कुठं आहेस तू? अरे तो रामदास शेठ दोन याला येऊन गेला इकडं. मी काम करत होतो, तुझ्या सारखा चहा पित नव्हतो. कळलं ना आबी भाऊ? रघु. अरे काय रे? अरे रघ्या काम सुरू, इकडे काय करीतस? जरा गप्प रा, तो काय बोलतो ते ऐकून घे. अरे काय झालं? आबी भाऊ पोरगाले आजारी दवाखान्यात न्यायचंय. पर अरे पण मग इकडे काय करतोय? जा जा पोराला घेऊन दवाखान्यात जा. चल चल कामाचं टेन्शन नको जा. इकडं काम गोप्या करल रेती, पण उपसल गोप्याच. गोप्या? त्याचा मुलगा आजारी आहे, त्याला मदत नको करायला? सगळ्यांना मदत करत फिर ना, धंद्यावर लक्ष देऊ नकोस. मंगाशी सांगितलं ना तो रामदास शेठ दोन याला येऊन गेला म्हणून. नुसतंच सांगितलं, तो काय बोलला ते कोण सांगणार? काय बोलणार? 50 ट्रक रेतीची ऑर्डर देऊन गेलाय. 50 ट्रक? बघितलंस गोप्या, बाबांच्या मनात जे असत तेच होत. 50 ट्रक बाबांच्या मनात जे असत तसच होत. पण मागल्या येला तू त्या पाटाला क्रेडिट वर रेती दिलीस, त्याच्याकडनं पैसा आणलंस. नाही ना? अरे वाटलंच होत मला. आता तो फोन उचलत नाही, त्याला मी काय करू? अरे धंद्यात असं करून कसं चालेल? राम भरोसा धंदा करून चालत नाही. तू शेटास म्हणून काय पण करशील? अरे 8 महिने झाले या गोष्टीला, उंदा मी दादाला काय सांगू? तुला काय वाटलं रे मी काय पैसे घेऊन येऊ शकत नाही म्हणून? तू कसला आणतस? हो ठरलं, मी स्वतः मुंबईला जाऊन पांढरे कडून रेतीचे पैसे वसूल करून आणतो की नाही बघच आता. आणशील? अभिषेक. नमस्कार. नमस्कार. तुम्ही कसे इकडे? अहो आज आपल्या साई मंदिरात भजनाचा कार्यक्रम आहे ना, तर त्याच्यासाठी वर्गणी. अरे भजनाचा कार्यक्रम ठेवायचा ना, मग किती वर्गणी पाहिजे बोला ना. आता द्या तुम्हाला जमेल तशी. जमतील तसे 1000 पुरे लागले तर आणखीन मागा, पण भजन जोरात झालं पाहिजे. चला चला कामाला लागा. चला चला वाट, सगळ्यांना पैसे वाट. तुझं हे भजन ऐकण्यापेक्षा मी रात्रीचं भजन ऐकेन.
शिर्डी वाले बाबा साई ओ साई, ओ साई शिर्डी वाले बाबा साई ओ साई। बनवी मानवाचा हाची वाली महिमा साई त्रिभुवनी, महिमा साई त्रिभुवनी, महिमा साई त्रिभुवनी। माणसाला घडवी साई माणसाला माणूस बनवी मानवाचा हाची वाली महिमा साई त्रिभुवनी। तू भक्त गणांचा पालन करता साई ओ साई, तू भक्त गणांचा पालन करता साई ओ साई। साई 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 शिर्डी वाले बाबा साई, साई 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 शिर्डी वाले बाबा साई, साई शिर्डी वाले बाबा साई ओ साई। कार्टी मोबाईल वर काय खेळत बसतेस बाबा, पुन्हा मोबाईल देऊ नका तिला। काय तुला हसायला काय झालं? अरे एवढा चिरतो का? अरे एवढं मनाला लावून घेतलं असं वाटलं नव्हतं। थांब मीच जातो पांढरा। नाही मी जाणार म्हणजे जाणार, माझा ऐक त्याला बरोबर घेऊन जा। बाबा मी जातो, मी व्यवस्थित पैसे वसूल करून आणतो। ही बघा त्याच्या ऑर्डरची पावती। अहो काय औक्षण तरी, मी मुंबईला चाललो युद्धाला नाही चाललोय, औक्षण करते। बाबा काय रे, आशीर्वाद द्या। हा आशीर्वाद देतो पण परत लवकर ये। अव्या तुझी तब्येत ठीक आहे ना? अरे काय झालं? अरे तू मुंबईला नाही जातोयस तर तूच जा रे, पण ही खटारा घेऊन चाललाय। तुला हा खटारा दिसतो? मग अरे माझ्या आजोबांची शेवटची निशाणी आहे, त्यांचा आशीर्वाद घेऊन चाललोय मी। आजोबांच्या निशाणीचं मला सांगू नको। अरे एका झटक्यात कधी स्टार्ट होत नाही, त्या दिवशी धक्का मारून जीव गेला माझा। एका झटक्यात स्टार्ट होईल तर शप्प। अरे पण जातो ना मुंबईला तर जाऊ दे ना। नाही नाकेपर्यंत पोहोचलं तरी बस झालं। बाबा जातो जा। चला हे तुम्ही। बोललो ना धक्का मारावा लागला। बोललो ना खानदानी गाडी आहे, कधी धोका नाही देणार। थांब 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 थांब। अरे चल बाहेर 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 चल। काय झालं? पावती पाड पावती पाड। पावती कसली? पावती कसली? पावती मा काय विचारता? मा काय विचारता? ह्यो खटारा घेऊन फिरता? हो खटारा बोलायचं काम नाही, आमची खानदानी गाडी आहे। हे खानदानीच्या तुला माहित नाही का 15 वर्षापूर्वीच्या मुंबईमध्ये गाड्या चालत नाहीत त्या? तू आलास कुठून?
उरण उरणला आपला रेतीचा धंदा आहे, लय फेमस रेती हा. काय साहेब, तो पांढरे आहे ना, त्याच्याकडून पैसे वसूल करायला आलो मी. मग चल हजाराची पावती फाड. अरे पण पावती कसली? अरे रे बाबा, याला कसं समजावं सांगू? पांडुरंगा विठ्ठला पांडुर. अच्छा अच्छा, भजनासाठी पावती. मग असं सांगा ना, बोला कितीची फाडू? बोला हजाराची फाड. हजारची नाही, 101 घे, शुभ असत. काय हा पण प्रोग्राम मस्त झाला पाहिजे, असा तसा नाही करायचा प्रोग्राम, व्यवस्थित करा. दादा जरा मला मदत करता का? हा पत्ता कुठे आहे एवढं सांगा. तिथून लेपला जा, तिथे तुला पांढरीची बिल्डिंग मिळेल. इकडे? हा. आणि नाही मिळाली मग पुन्हा इथंच आहे. या नाक्यावर आमची पूर्ण दिवसभर सुट्टी आहे. आहे ना, चला. पण प्रोग्राम व्यवस्थित झाला पाहिजे. हा हा हा, हो येतो साहेब. ओ ओ मॅडम, ऐका आधी. मगापासून बघतो मीटिंगचं नाव सांगून तुम्ही मला टाळता का? चाललंय काय? अहो नाही, त्याचं काय झालं? मला का ऐकायचं ना, मला तुमच्या साहेबांना लगेच भेटायचं बस. अहो ते मला सांगू नका, आहो बिहो काय नाही, गेलं तेल लावत नाही. मला माहित नाही, आताच्या आता भेटायचंय. तुम्ही 2 मिनिटं थांबा. का 2 मिनिटं? किती वेळ? अर्धा एक तास झाला तिथे बसलोय. अहो अहो घाटपांडे बघा ना काय झालं. काय काय कोण घाट? आईला आव्यात तू घाट्या तू. अरे तू इकडे काय करतोय? अरे मी काय झालं, बाबांची उरणून मुंबईला बदली झाली, मी इकडे आलो आणि या पांढऱ्याच्या ऑफिस मध्ये लागलो. ते जाऊ दे, घरचे कसे आहेत? फर्स्ट क्लास. बरं, घरचे ठीक आहेत, मी पण ठीक आहे. म्हणजे मी इकडे एकटाच असतो, पेंगेस म्हणून राहतो सर. लग्नाचं जमायचंय अजून. लग्नाचं? बरं मला सांग तुझं कसं चाललंय? मस्त. अरे बाबांचा रेतीचा धंदा सांभाळतो, बायको आहे, पोरगी आहे, आयुष्य मस्त चाललंय. मग इथे काय करतोयस? अरे 8 महिन्यापूर्वी या पांढरीला रेती सप्लाय केली होती, अजून त्याचं पेमेंट देत नाही. अरे सगळ्यांचा हाच प्रॉब्लेम आहे, कुठल्याही सप्लायरची पेमेंट वेळेवर करतच नाही तो. नाव मोठं लक्षण खोटं आहे बस. हे बघ आव्या, तुला जर तुझं पेमेंट सरळ सूट हवं असेल ना, एक काम कर. आलोच मी. झाला की नाही प्रॉब्लेम सॉल्व? तू कस टेन्शन घेतेस घाटपांडे? पांढऱ्या, हे पांढऱ्या बाहेर ये. बरोबर आहे, बरोबर आहे. बाहेर ये, आता कुठे तोंड लपून बसला? बाहेर ये, हे पांढऱ्या. अरे काय कोण झालं इथं? कसला गोंगाट चाललाय? अरे गोंगाट करतलो नाही तर काय? म्हणजे? म्हणजे काय? अहो वेळ पाकून पेडेकडे जाऊ नका, याच्या रेतीचे पैसे बुडवले तसं याचं म्हणणं आहे. काय पुरावा काय तुमच्याकडे? पुरावा? हे कॉन्ट्रॅक्ट, ही सही खाली तुझीच आहे ना. अरे असली 56 कॉन्ट्रॅक्ट दररोज करतो मी. आणि समजा बुडवले पैसे तर बुडवले रे, काय करणार तू? सिव्हिल मॅटर आहे, सिव्हिल कोर्टात बघू. अहो सिव्हिल कोर्टात जाल तेव्हा जाल हो, पण यानं आमच्याकडे लेखी कंप्लेंट केलेले आहे, रोज जीव मारण्याची धमकी देत आहे म्हणून. मी जीव मारण्याची धमकी? आता कलम 506 प्रमाणे आम्ही तुम्हाला अटक करायला येईल. हे बघा अटक वॉरंट. कायदा रोज कोळून पितोस ना, तुला काय वाटलं? तुला एकट्यालाच कळतो कायदा? काय गाट्या? काय काय काय? मी मी फोन करू शकतो का? करा, आपण लवकर करा. फोन चालू आहे ना साहेब. म्हणजे मी त्यांचं पेमेंट आपण केलं असेलच. मला अटक करायला आलाय. अरे आयुष्य गेले, एक डाक पडू दिला नाही. हा हॅलो. हॅलो रेश्मा. कोण? पांढरे भाऊ. ए भाऊ काय म्हणतेस? भाऊ आहे तुझा मी. सॉरी डार्लिंग, एवढं चिडायला काय झालं? चिडू नको तर काय करू? कुणी लुंग्या सुंग्या उठतो आणि माझा अपमान करतो? काय झालं? कोणी अपमान केला? ऐक फालतू रेतीवाला अविनाश पाटील, माझा माझ्या स्टाफ समोर अपमान केला त्यांनी, आता अटक वॉरंट घेऊन आला इथं. तू एक काम कर, ओके. चला साहेबानू, तुमचा सोडूक तुमचा माणूस इलो. साहेब 5 लाख दिले ना, तेव्हा कुठे केस मागे घेतली? आता वाचलास पांढऱ्या,
पुन्हा माझ्या वाटेला जाऊ नकोस. अशी अवस्था आजपर्यंत कुणी माझी केली नाही, पण यापुढे तुझी जी अवस्था करणार आहे ती बघत राहतो. बर तर असच पाहिजे पांढऱ्याला, चांगली वाजवलीस त्याची. आलो साहेब. काम झालं ना, आता चहा पाण्याची काय सोय? हो यांना सांगा तुकाराम महाराज काय म्हणतात. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत. थँक्यू थँक्यू. सांगा त्यांना बरोबर. ह्याच्या औषिक खाली कोल आणतो बघलस. सांभाळ सांभाळ. अचानक पाय मुरगळला हो. पाय मुरगळला मग बसा इथे बसा. नको 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 नको. मला ना तुम्ही रिक्षा पकडून द्या, मी जाते, मी एकटी जाते हो प्लीज. घरी रिक्षाने जाणार? पाय मुरगळला तर मी तुम्हाला सोडतो ना, माझ्या गाडीने सोडतो. चला ही गाडी ही चालते गाडी. पाय मुरगळला ना मग किती प्रश्न विचारताय. चला ना. ही तुमची छत्री आहे. एक मिनिट. सावका सावका सावका. खूप दुखतंय. मग आता मुरगळलं तर दुखणारच का, गुदगुल्या होणार आहे. चालवत नाही आहे. चालवत नाही. बरं बरं. आलं आलं. बसा बसा. बसवते ना तुम्हाला. बसा बसा. हळू तुम्ही पण बसा. बसा बसा. तुम्हाला खरंच त्रास दिला हो मिस्टर. मिस्टर अविनाश. अविनाश पाटील. अविनाश प्रसन्न तुम्ही माझ्याजवळ. खूप बरं वाटतं हो. इथेच माझा रेतीचा बिझनेस आहे. इथे म्हणजे तिकडे उरणला. मोठा फेमस बिझनेस आहे. ओनली रेती, नो मिक्स माती. किती छान बोलता हो तुम्ही. तुम्ही काय म्हणालात? मिस रेशमा धुपकर. रेशमा धुप छान नाव आहे. रेशमा रेशमा जी. रेशमा रेशमा. घरात कुणी नाही आहे वाटत. मी फक्त एकटीच राहते. आई बाबा साताऱ्याला असतात. अरे बापरे तिकडे. हे एकटे पण किती खायला उठतो हो. तुम्ही खूप आहे ना अपूर्ण अपूर्ण बोलता. अजून पाय दुखतो का? नाही थांबलाय. खरंच थांबलाय हो. खूप उशीर होत, मी आता निघतो. अविनाश तुम्ही मला पुन्हा भेटाल ना? मी प्रयत्न करेन. हे माझं कार्ड आहे, त्यात माझा नंबर आहे. यात हे माझं कार्ड, यात पण माझा नंबर आहे. पण तुम्ही मला फोन कराल ना? नाही. का? कारण तुम्ही हात धरून ठेवलात, तो सोडला तरच मी घरी जाईन ना, आणि तरच तुम्हाला फोन करीन ना. बघा बघा नीट बघा, त्या पांढऱ्याकडून मी एकट्याने पैसे वसूल करून आणलेत. एकट्याने? तू आणि एकट्याने? मला डाऊट येतो. अरे येणारच, तुला डाऊट येणारच, कारण तू चॅलेंज हरलायस ना. तसा नाही रे. मग म्हणून मी तुम्हाला आधीपासून सांगत होतो, बघा त्याची डेअरिंग बघा. आणि तुम्ही उगाच त्याला भोळा समजताय, पण माझी खात्री होती माझा पोरगा एक ना एक दिवस माझं नाव काढणारच. चला आता माझं टेन्शन गेलं. एक मिनिट. हॅलो. दुसरं कॉन्ट्रॅक्ट आलं वाटतं. हॅलो 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 हॅलो. रेंजचा प्रॉब्लेम आहे, रेंजचा. हॅलो. नाव सुद्धा विसरलात ना? मी रेशमा. आठवलं? आठवलं आठवलं. नक्की घ्या बघू शपथ. काही काम होतं का? आपल्या माणसानं फोन करायला काही काम असावं लागतं का? नाही 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 ना. मग तुम्ही पोहोचलात, त्याचीच काळजी होती मला. वाटलं होतं तुम्ही फोन कराल. नाही मी म्हणजे करणारच होतो फोन, पण वेळच नाही मिळाला. यू लायर. कधी पोहोचलात घरी? हा काय आत्ताच आत्ताच पोहोचलो घरी. तुम्ही गेल्यापासून हे घर मला नुसतं खायला उठतंय. आपलं काहीतरी हरवल्यासारखं वाटतंय. सारखी तुमचीच आठवण येते. तुमचा चेहरा माझ्या सारखा नजरेसमोर येतोय. तुम्ही ऐकताय ना? हो हो ऐकतो ना ऐकतोय. मला ना चैनच नाही पडतंय. तुम्ही लगेच या ना मुंबईला. अहो असं कसं मुंबईला यायचं?
काही कारण नको का? तुम्हा पुरुषांना काही कारण सांगावी लागतात का? काहीतरी कारण सांगा आणि या लवकर मुंबईला. नाही तसं कारण सांगून होत नाही का म्हणजे. हा हॅलो, अरे घाट घाट पांड्या, अरे घाट्या. हॅलो घाट्या. कोण घाट्या? अग माझा मित्र अनंत घाटपांडे. आम्ही एकाच शाळेत उरणला होतो. हो एकाच शाळेत जायचो, एकाच वर्गात बसायचो आणि एकाच फोनवर बसायचो आणि त्याचाच बेंच होता. काय? एकाच बेंचवर बसायचो, त्याचाच फोन होता. मला तो इथे भेटला, आपला बिल्डर आहे ना पांढरे बिल्डर, त्यांच्या इथे तो कामाला आहे, मर मर काम करतो. त्याची खूप मदत झाली मला. तो म्हणत होता तिकडे मुंबईला मोठी रेतीची ऑर्डर मिळणार आहे, एक पार्टी देणार आहे, तर त्या पार्टीला भेटायला दोन दिवस जावं लाग, दोन दिवस जायचं असं म्हणत होता. ठीक आहे, पण त्या पार्टीच्या नादात बायकोला विसरू नका म्हणजे झालं. ए तुला कसं विसरेन, तू माझी स्पेशल पार्टी आहेस. चला चला आता लगेच. म्हणजे तूच म्हणाली ना चला, म्हटलं लगेच. हॅलो. तुमचं काम सुरू झालंय बर का पांढरे भाऊ? ए रेशमा, नाही तर वेळेला मस्करी करायची ना. मी चांगल्याशी चांगला तर वाईटाशी वाईटच आहे, लक्षात ठेव. तुमचा मूड चांगला नाही दिसत, बरं नाही वाटत आहे का डार्लिंग? बर. अरे त्या चिंगूस माणसाला, त्या चंगू माणसाला नया जगातनं उठवला ना, तर नाव नाही सांगणार मी. पण डार्लिंग, अविनाश खूप साधा सरळ मार्गी माणूस आहे, तुम्ही त्याला का संपवताय? अरे वा, आजकाल बरेच प्रश्न विचारायला लागलीस तू. कामाशी मतलब ठेव, हा कामाशी मतलब ठेव. पैसे घ्यायचे सुटायचं कळलं का तुला? नाही तर तुझं तोंड बंद करायचं. किती उपाय माझ्याकडे ते माहिती आहे तुला. नाही नाही, मी सहजच ऍक्च्युली मस्करी करत होते. मी सुद्धा मस्करीच करत होतो. कामाचं काय झालं? मासा गळ्यात रुतत चाललाय. अशी काही जादू केली आहे ना कि तो माझ्याकडे आल्याशिवाय राहणारच नाही. तुम्ही फक्त बघत राहा, ह्या रेशमाची जादू. सर काय झालं तस काय? काही नाही, मुंबईहून आल्यापासून बघतोय. तुझा काय खरा नाही काय झालं? मला म्हणजे आपलं तू लपरा केलेला आहे, तू गप बसणार नाही. चांगला बोलतो मी तुला कोप्या. तुम्ही मला सगळे भित्रा समजायचं ना, पण मी तसा नाही आहे. नाही नाही नाही, माहिती आहे मला. कल्ला ना तू पक्का चालू आहेस. अरे त्या पांढऱ्याकडनं पैसे वसूल करून आणलेस, पक्का देणार आहेस तू? गोप्या मला वेगळं काही सांगायचंय माझं तिकडे. नाही तू मला काय सांगू नकोस. अरे उरत्या पाकराची पिसव बोलणार आहे मी. काय झालं? जरा हल्लो की जेवायला बसतात ती लोक. ए बाल्या, ए गोट्या, ए राक्या. गोप्या ऐक, गोप्या आलू आलू थांबा. रेशमा. हा बोल रेशमा. का असं वागताय तुम्ही माझ्याशी? तुम्हाला मला एकदाही फोन करावासा नाही वाटला का? मला मात्र कायम वाटत राहायचं तुम्ही मला एकदा तरी फोन कराल. क्षणाक्षणाला तुमच्या आठवणींची मोहिनी माझ्यावर होतीये. सर्वत्र तुमचाच भास होतोय, मनात विचारांचा गोंधळ चालू आहे. तुम्हाला काहीच वाटत नाही का अविनाश? मलाही तसंच होतंय, काही कळतच नाही काय करावं. यावर उपाय आहे ना अविनाश? पण त्यासाठी तुम्हाला माझ्याकडे यावं लागेल. तुम्ही याल ना अविनाश? हो मी येईन. हे बघ रेशमा, हे काय होतं मला खरंच कळत नाही. अविनाश
मी मुंबईला येऊन सेटल झाले ते गावी असलेल्या आईला सांभाळायला आणि भावंडांचं शिक्षण करायला. पण माझ्या बापाला सगळं पाहवत नाहीये. माझे सगळे कष्टाचे पैसे तो ओरबाडून घेतो आणि नाही दिले तर इथे येऊन तमाशा करतो. एवढे पैसे मिळूनही आयुष्यात कधी सुखच मिळालं नाही. मी एकदम एकाकी अविनाश. नेहमी वाटायचं की कोणीतरी सारखं सोबत असावं, कोणीतरी आपल्यावरती प्रेम करावं. आणि असं वाटत असताना तुम्ही आलात एक आशेचा किरण घेऊन. खरं सांगू अविनाश, मी तुमच्याशिवाय जगू शकत नाही. माझं तुमच्यावर प्रेम आहे. मी तुझ्या भावना समजू शकतो. मला तुझी फसवणूक करायची नाहीये. हे बघ रेश्मा, माझं लग्न झालंय, मला लहान मुलगी आहे, माझं सुखी कुटुंब आहे. अविनाश, मला फक्त तुमची सोबत हवी आहे. जर तुम्ही मला सोडून गेलात तर मी एकटी पडेन. प्लीज अविनाश. मी असं नाही करू शकत. अविनाश प्लीज, मला अंतर देऊ नका. हवं तर मी तुमच्या बायकोची सवत नाही, लहान बहीण म्हणून राहीन. अविनाश प्लीज, मला सोडून नका जाऊ. अविनाश प्लीज मला सोडून जाऊ नका. हे बघ रेश्मा, मला विचार करायला थोडा वेळ दे प्लीज. अविनाश कितीही विचार कर, तुझा प्रत्येक विचार तुला माझ्याकडेच परत घेऊन येईल. किती हा टीव्हीचा आवाज? कुठून येत आहे असे चोरासारखे आणि कुठे होता दिवसभर? काय ते कुठे होता? त्यांच्या घाटपांडे कडे गेलो होतो. घाटपांडे सारखं घाटपांडे. अगं सारखं म्हणजे हा तो हे रेतीची ऑर्डर देणार आहे ना, म्हणून जावं लागतं मला. हो हा, काही बोलू नका म्हणे रेतीची ऑर्डर. जादी फ्रेश वा. हॅलो. हाय अहू डार्लिंग. अहू कोण? अहू आहो तुम्ही. अच्छा अविनाश आऊ. फारच बाई मस्करी करता आणि ह्याच स्वभावाने मी तुमच्यावर घायाळ झालीय. काहीतरीच काय. खरच तुमची शपथ. किती काळजी वाटते तुमची. मला पण तुझी काळजी वाटते, पण इकडे सगळं मॅनेज करावं लागतं. काय करणार? सगळ्यांना मॅनेज करता, पण माझं मन. तेही मला कळतंय तुझी तिथे काय अवस्था झाली असेल. एवढं कळतंय ना, मग येत का नाही इकडे? बर बाबा येतो, परवा येतो, पण आता फोन ठेव प्लीज. बाय अहू डार्लिंग. आऊ कोण? आऊ अच्छा मी आऊ. घाटपांड्याचाच फोन असेल ना? आणि आऊ काय, कसं ओळखते तू? तो घाटपांडे अगं, तो शाळेत असल्यापासून मला आऊ म्हणतो. मुंबईला गेल्यापासून माझे कमी आणि त्याचे जास्त झालं. माझं नशीबच खोट. आता काय आहेच खोट. असं कसं होईल अगं, मी तुझा आहे. शपथ. चला झोपायला. शपथ घेताय. मला म्हणाली चला झोपायला आणि स्वतः गेली झोपायला. हे बघा, माझ्या बरोबर धंदा करायचा असलं मी सांगतो त्याप्रमाणे वागायचं, कळलं? हॅलो. चल फोन ठेवा खाली. नाही माझ्याकडे गेस्ट आलेत. हां नंतर करा फोन. ओके. अरे काय एखाद्याला ताटकळत ठेवायचं म्हणजे काय? काय कामाचं काय झालं माझ्या? ओफो डार्लिंग जरा धीर धरा ना, एवढी घाई बरी नाही. आफ्टर ऑल सब्र का फल मीठा होता है. सबर अन्मी
अग भाई या काम तू एक्सपर्ट आहेस म्हणून तुला एक काम दिलं तर इतका उशीर? अरे उशीर झाला तर कसं चालेल, म्हणून घाई तर केलीच पाहिजे ना। पाहिजे ना पांढरे भाऊ। भाऊ डार्लिंग, पण गाडीत पेट्रोलच नाही टाकलं तर? पेट्रोल ठीक आहे, घ्या तुमचं पेट्रोल, पैशाची काळजी करायची नाही, पण राघव पांढरेचं काम व्हायला पाहिजे। पण डार्लिंग तुम्ही एवढे पॅनिक का होताय? एकदा या रेशमाकडे काम सोबवलं ना, मग बघा या रेशमाची जादू। ए बाकी चांगले आता तरी कळलं का पांढरे भाऊ? ओ मी आहे पांढरे भाऊ, आणि आपण दोघे मिळून अविनाशचा पैसा खाऊ। येस अभि भाऊ, अभि भाऊ काय रे? पोराला पुस्तक आणायची होती, थोडे पैसे मिळाले असते तर। पैसे? कसले पैसे? इकडे मी काय पैशाचं झाड लावलंय का टाकसाळ खोलली आहे? इथे आधी टेन्शन मला कमी, त्यात तुम्ही टेन्शन द्यायला या। काय पैसे पैसे मिळणार नाही, चला चला कामाला लागा। कर अभ्या, काय झालं फार काय? काय टेन्शन आहे का तुला? अरे रागे आपला माणूस आहे, काय चिरलास त्याच्यावर? हा बोललो, काय करणार आहेस तू? मला शिकू नको, आपली कामं कर। अरे पण त्याचा राग तू माझ्यावर का करतोस? एक काम कर, आताच्या आता बँकेत जा, 5 लाख रुपये काढून आण, मला हवेत, अर्जंट काम आहे। एवढं पैसा? एवढं पैसा कशाला पाहिजे? सांगितलं तेवढं कर, फालतू प्रश्न विचारू नकोस, कशाला हवे ते सांगायला तू काय मालक आहेस? हॅलो, अविनाश बोलतोय, मी मुंबईला चाललो, घरी येणार नाही। अहो काय सारखं ते मुंबई मुंबई लावलंय त्या घाटपांडेकडे? मी घाटपांडेकडे जाईन तर कुठेही जाईन, तुला काय करायचंय? बायको आहेस बायको सारखी राह। आता रडत बसणार आहेस का काय घडलं सांगणार आहेस? माझ्या बापाने सावकाराकडून कर्ज घेतलं होतं, काल तो सावकार ऑफिसात आला होता आणि परवापर्यंत 5 लाख नाही मिळाले तर गाठ माझ्याशी असं मला तो धमकावून गेला, आणि हा सगळा प्रकार माझ्या बॉसने पाहिला। हा प्रकार जर पुन्हा घडला तर मला नोकरीमधून काढून टाकतील अशी वॉर्निंग दिली। अविनाश जर माझी नोकरी गेली तर माझ्या आईचं काय, माझ्या भावंडांचं काय, आणि जर तो सावकार आला तर काय करू? मला काहीच सुचत नाहीये, काहीच सुचत नाहीये। 5 लाख रुपये त्या सावकाराचं कर्ज फेड। अविनाश पैशासाठी नव्हतं मी बोलवलं तुम्हाला, मला फक्त तुमच्या आधाराची गरज होती, मला आणखीन त्रास नाही द्यायचा आहे तुम्हाला। त्रासच दिलाय मी त्यांना, फार खट टोचून बोलायला नको होतं। मुंबईत असं कोणी नव्हतं, खूप एकाकी वाटायचं, आणि ज्या दिवसापासून माझ्याशी असे वागायला लागले, सकाळी सुद्धा फोनवर माझ्याशी भांडले, ते असे का वागतात ह्याची काळजी वाटते। मलाही तुझी काळजी वाटते, म्हणून तर तुला भेटायला आलो। तू मला आपलं मानतेस ना? मग पुन्हा असं बोलायचं नाही, माझी शपथ आहे तुला। शपथ घेऊन सांगते, मी त्यांच्याशी पुन्हा असं कधीच वागणार नाही। अविनाश प्लीज असं बोलू नका, तुम्ही मला खूप आवडता, आणि अशा या क्षणी मला एकटीला टाकून जाऊ नका, या एकांताची भीती वाटते मला। ठेविले अनंत त्या काय अनंत राव काय कामात आत वाटतो? नाही कोडी सोडवतो, मला बोलू देणार काय? बायकांसारखे तोंडात पुटपुट 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 काय
अरे ऐकायला असं बोला की काहीतरी ऐकायला असं बोलत नाही घरची काम काही करत नाही अरे भाडे करू हात तुम्ही मी घर मालक आहे रेशन कार्ड रेशन कार्ड घेऊन रेशन आणा म्हणून सांगितलं होतं काय झालं होतं रेशन आणायला का नाही गेलात हा काय करताय घरातली धुणं मांडी मीच करायची लॉन्ड्रीत जाऊन चांगले स्वच्छ धुतलेले इस्त्रीचे कपडे मीच घरी घेऊन यायचे आणि खायला प्यायला मीच बनवायचं आणि खायला प्यायल्यावर ना आठवलं रात्री जेवताना मीठ टाकन असं म्हणालो होतो साखर कशाला टाकलीस मरायला ते डायबिटीस होऊन मारत का काय आम्हाला बरं त्या अविनाशचा काय पत्ता लागला का कुठे गेलाय कधी येणार काय बोललाय का तुला ते मुंबईला जातो असं म्हणाले आणि माझ्याकडनं 5 लाख घेऊन गेला 5 लाख कशाला काय काम अर्जंट आहे म्हणाला त्या घाटपांड्यांकडेच गेले असतील त्यांना फोन करून बघा ना हा हा कर करतो थांबा हॅलो घाटपांडे स्पीकिंग यूजलेस हा घाटपांडे मी गोप्या बोलतोय उरणशी हा बोल काय काम होतं अबे ऐका तिकडं नाही मग गेला कुठं आता मला काय माहिती अरे असं कसं म्हणतोस तू अरे तुझ्याकडे जातो म्हणून म्हणला आणि घरून गेला हा तू रेतीची ऑर्डर देणार होता त्याला मग आता गेला कुठं तो अरे बरं हे बघ गोप्या मी सगळी चौकशी करतो आणि तुला कळवतो सकाळी ओके हा कलव कलव लवकर कलव हा ठेवू ठेवला काय बोलला तो तो बोलला चौकशी करून कळवतो म्हणजे म्हणजे आमचा फायदा झाल्यावर तुमचा फायदा होणारच ना हा शेवटी पांढरे बरोबर काम करताय विसरू नका हा ठीक आहे या या घाटपांडे या साहेब यावर जरा सह्या हव्या होत्या अरे वा प्रॉफिट मध्ये असणारच जिथे तुम्ही तिकडे नफा असणारच एवढा नफा झाला तरी पेमेंट वाढवणार नाहीत काय म्हणालास काय नाही साहेब ती फाईल नाही मी म्हटलं एवढा नफा झाला तरी फारच थोड्या जणांची देणी दिलीत बऱ्याच जणांची थांबून ठेवलीत का काय ना घाटपांडे या पांढरीची खेळी फक्त पांढरेलाच ठाऊक आणि जो माझ्याशी खेळी खेळतो त्याला खेळी करण्याच्या लायकीचाच ठेवत नाही मी नाही ना पण साहेब काय त्या अविनाश पाटलाने तुमची खेळी तुमच्यावरच उलटवली हे तरी आठवत आहे का आठवत ना म्हणूनच व्याज सकट परत करणार मी त्या रेतीवाल्याला रेती विकण्याच्या सुद्धा लायकीचा ठेवणार नाही मी त्याला म्हणजे साहेब तुम्ही त्याला मारायचं असतं तर केव्हाच मारला असतं मी त्याला पण त्याला मी हळूहळू सावकाश मारणार आहे म्हणजे म्हणजे बाई आणि पाटली बरबाद करणार मी त्याला देशो धडील लावणार आहे माझी रेशमा डार्लिंग त्याला कोण कोणाला देशो धडील लावतो ना ते कळेल असला पांढऱ्या बक्षीलस तू घाटपांडे काय बोललास काय नाही साहेब माझं काम झालंय मी निघतो घाटपांडे काय माझ्या विरोधात मनातल्या मनात बोलतो असं मला काय वाटत हे बाई मी दारू पित नाही ओफ अविनाश तुम्ही माझे सगळे टेन्शन घेतले मग तुमचे थोडे सुद्धा टेन्शन मी कमी करायला नको का हे औषध आहे असं समजायचं आणि घ्यायचं बघा जगातली सगळीच टेन्शन पळून जातात 4 दिन की जिंदगी है दोस्तो जी भर के जी लो कल का क्या भरोसा मदहोशी में पी लो भरपूर खल्लास
झोप शेवटचे शांत झोपून घे, परत तुला असं झोपायला मिळेल की नाही माहिती नाही. काय झालं राडा, काय झालं रेशमा? काय झालं राडाला? अविनाश, अविनाश काल रात्री काय झालं रात्री? अविनाश काल रात्री तुम्ही खूप दारूच्या नशेत होते आणि त्या नशेत तुम्ही मला तुमची काही चूक नव्हती, चूक माझीच होती, पण तुम्ही काही काळजी करू नका, तुमचं मूल मी वाढवेन. तुम्ही माझ्याशी लग्न केलं आणि नाही केलं तरी. अविनाश, अविनाश मी तुम्हाला माझं सर्वस्व दिलं, तुम्ही मला सोडून तर नाही ना जाणार? प्लीज प्लीज अविनाश तुम्ही गप्प का, बोला ना तुम्ही प्लीज. अविनाश मी आली. अविनाश खड्डा तू इथे यावं लागलं नाही? तुझ्या घरच्यांचे फोन मला येतात, तू कुठे असते विचारायला, आणि तू इथे दोस माझ्या नावावर. तू या पोरीच्या नादी लागून तू घरच्यांना फसवून इथे राहतोस? अरे ही सगळी त्या पांढऱ्याची खेळी आहे, कळत नाही तुला? या बाईला तुझ्यापेक्षा मी जास्त ओळखतो. अरे जी काय लायक आहे ना मला चांगलं माहिती आहे. अरे हिला त्या पांढरीत ठेव. ठीक आहे, तुला जेव्हा हिचं खरं रूप कळेल ना तेव्हा खूप उशीर झालेला असेल, पण तेव्हा तुला माझी गरज लागेल, लक्षात ठेव. अविनाश, अविनाश हे सगळं खोट आहे, या अशाच लोकांनी मला बदनाम केलंय. माझं पांढऱ्याचं रिलेशन फक्त कामापुरतं आहे. अविनाश मी फक्त तुमची आहे, तुम्ही तरी मला समजून घ्या. रेशमा मला घरी जायला हवं. म्हणजे तुम्हालाही तसंच वाटतं? मला तसं म्हणायचं नाहीये, पण 2 आठवडे झाले मी इकडे आहे. प्लीज मला समजून घे. अविनाश अहो कुठे होता इतके दिवस? त्या घाटपांड्यांना फोन केला होता, त्यांच्याकडे गेला नव्हता, मग खोट का बोलला त्या दिवशी? थांब अविनाश, काय विचारते ती? मला कोणाला काहीच सांगायचं नाही. सांगायचं नाही म्हणजे? मला त्याची गरज वाटत नाहीये. पण आम्हाला त्याची गरज वाटते. 2 आठवडे झाले आम्ही सगळे तुला शोधतोय आणि तुला त्याची गरज वाटत नाही. 5 लाख रुपयाचं काय झालं हे तुला विचारायला नको. तू या घरात राहतोस, कुठे जातोस, काय करतोस हे तुला सांगावंच लागेल. तुम्ही माझ्यावर बळजबरी करताय. हो हो बळजबरीच करतोय, कारण तुला एक बायको आहे, एक मुलगी आहे आणि एक बाप आहे. अनाथ नाहीयेस तू. या घराचे काही नियम आहेत, ते तुला मान्य नसतील तर
तर काय हे घर सोडून जा असच ना तसे इथे कोणाला राहायचं म्हणा अहो आपण कुठे जाणार रेशमाकडे माझं तिच्यावर प्रेम आहे तिचंही माझ्यावर प्रेम आहे तिने मला समजून घेतलंय आणि आम्ही घेतलं ना समजून पण एक अडाणी म्हणून भोळा म्हणून हिणवत राहिलात आयुष्यभर अहो पण जीव गुदमरतोय माझा जातोय कायमचा रेशमाकडे बाबा ते रागवले रागाच्या भरात आहेत बाबा बाबा त्यांना थांबवा बाबा बाबा त्यांना थांबवा नाही बोलणे आता तो थांबूनही थांबणार नाही त्या बाजार बसव्या पोरीशी नशा जेव्हा उतरेल ना तेव्हा त्याला कळेल आपलं कोण आणि परक कोणते अविनाश रेशमा मी घर सोडून आलोय तुझ्याकडे कायमचा अविनाश तुम्ही काय माझेच होतात मी तुम्हाला परत कधीच जाऊ देणार नाही ठीक आहे मग आपण उद्याच लग्न करूया नव्या आयुष्याची सुरुवात करूया उद्या एवढ्या लवकर नाही पण अविनाश एवढी घाई काय म्हणजे आयुष्यभर आपण एकमेकांचे होणारच आहोत पण त्या आधी आपण आयुष्य जगायला तर शिकूया अविनाश भविष्याची तरतूद तर करायला हवी ना खूप पैसे लागतील तुम्हाला काय वाटत तू त्याची काहीही काळजी करू नकोस माझ्याकडे बँकेत भरपूर पैसे आहेत पण अविनाश किती पैसे आहेत तुमच्याकडे असतील 20-25 लाख तुला सांगितलं ना तू अजिबात काळजी करू नकोस तुला काहीही कमी पडू देणार नाही मग मी राणीसारखी राहीन आणि तुम्ही राजासारखे चीयर्स चीयर्स दादा काय झाले अवे असा कसा काय वागला कंदी परत येणार तो जाऊ दे गोप्या कोण गेलं ना जग काही थांबत नाही गेला तर गेला फक्त एक पोरगा गेला दुसरा तर आहे ना कधी येणार आई बोल ना ग बाबा आल्याशिवाय मी काय नाही खाणार आई बोलव ना बाबांना आई बोलव ना ग तुला किती वेळा सांगितलं की तुझे बाबा येणार नाहीत म्हणून मुकट्याने खा नाही मी बाबा आल्याशिवाय काहीच नाही खाणार गुड्डी तू हल्ली जास्तच हट्ट करायला लागलीस मुकट्याने खा नाही जा गुड्डी संपले बर का पैसे पांढरे भाऊ अरे रे 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 मी तर मस्करी करत होते पण माझ्या लास्ट पेमेंटचं लक्षात आहे ना देणार देणार तुलाही शेवटचा हप्ता देणार मी काळजी करू नको अरे त्या अविनाशला चांगला धडा शिकवलायस तू आता त्याच्याही लक्षात राहील ना हा पांढरे त्याच्याशी कसा वागलाय ते
अगं किती उशीर, केव्हा येणार तो? पैसे मिळालेत ना तुला, तोंड बंद ठेव. तो आलाय. रेश डार्लिंग आय लव यू. तू फक्त एकदाच हो म्हण, एकदाच. तुला मी राणीसारखी ठेवील. अरे ते आपलं काय बोलला तू? अरे काय बोललास? कसले नोकर पाळलेस तू? तुझा बाप नोकर? कोणाला नोकर बोलतो तू? अविनाश. कोणाला नोकर बोलतो? अविनाश. रेशमा ओरडू नको. अविनाश पाटील, माझ्यावरती ओरडायला काय? मी तुझी बायको नाहीये. कुत्र्यासारखं इथे पडून राह, नाहीतर घरची वाट धर. समजलं? कुत्राच केलास ना घर का ना घाट का. सगळे सांगत होते ते खरंच होत. पांढरेच्या सांगण्यावरून तू केलंस ना हे सगळं? हो केलं. 56 लोकांची मी अशीच वागते. अजून काही ऐकायचंय तुला? आता तुम्हाला तसं करू देणार नाही. नाही दोघांना वटणीवर आणलं ना तर नावाचा अविनाश पाटील नाही, आणि हा माझा शब्द आहे. शब्द म्हणजे तू हिला वटणीवर आणणार आहेस? आण चल आण. म्हणजे बोल काय करशील? काय बोल? अंगाला हात लावायचा नाही. काय बोलतोय? बोल काय करणार? काय करशील? काय करशील? चले चले चल. साई धाव साई धाव साई धाव, बाबा संकटात पडलो मला पाव. साई धाव साई धाव साई धाव, बाबा संकटात पडलो मला पाव. साई धाव साई धाव साई धाव. हसलो आज मी या संसारी, तुझ वीण साई मज कोण तारी. हसलो आज मी या संसारी, तुझ वीण साई मज कोण तारी. माझी नाव किनारी लाव साई धा, बाबा संकटात पडलो मला पा. साई धाव साई धाव साई धाव, बाबा संकटात पडलो मला पाव. साई धाव साई धाव साई धाव, बाबा संकटात पडलो मला पाव. साई धाव साई धाव साई धाव. हिशोबाची वही तपासून घ्या. अरे रोज रोज दाखवायची काय गरज नाही रे. नाही व्यवहार तसं चोख असलं पाहिजे.
नंतर कोणाचे बोल नको हे बघ पोरा अरे तुम्हाला मुलासारखं द्यायचं ना आणि बाबा आजोबा बाबा 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 कुठे होतास तू मला तुझी किती आठवण येत होती बाबा बोल ना कुठे होतास तू बाबा बोल ना कुठे होतास कुठे नाही आता काय घ्यायला आलायस पैसे बरोबर संपले असतील ना आता दादा तू गपस मला बोलू दे बोला बाबा वाटेल ते बोला पण मला माफ करा म्हाताऱ्याचे काय पाय धरतोस कोण कोण आहे आम्ही तुझे कुठे नाही अरे त्या बाईच्या नाती लागून स्वतःचा संसार वाऱ्यात टाकून गेलास बायका पोरांना सोडलंस या म्हाताऱ्याला तुझा किती आधार वाटायचा तोच काढून घेतलास आणि आता अचानक तुला नाते कुठून आठवले म्हणे माफ करा असं तोडून बोलू नका बाबा खरंच मी सगळ्यांची माफी मागायला आलो त्यावेळी माझ्या डोळ्यावर झापड होती पैशाची नशा होती आता ती नशा कैफ धुंदी सगळी उतरली उरलाय फक्त पश्चाताप या सगळ्याला कारणीभूत तो पांढरे आहे त्याला तर मी सोडणार नाही आणि जोपर्यंत मी तुमच्या सगळ्यांचा विश्वास परत कमीत नाही तोपर्यंत या घरात पाऊल ठेवणार नाही बाबा अडवा त्यांना बाबा अडवा ते गेले बाबा अडवा त्यांना बाबा थांब गोप्या जाऊ दे त्याला अरे आता कुठे त्याला भल्या बुऱ्याची जाणीव झाली आहे त्याच्या डोळ्यातला पश्चाताप तुमच्याप्रमाणे मीही पाहिला पण त्याच्या डोळ्यातली आग तुम्ही नाही पाहिली तो त्या पांढऱ्याचा सोक्ष मोक्ष लावल्याशिवाय परत येणार नाही याची मला खात्री आहे आणि म्हणून त्याला मी अडवलं नाही पुरी तू अजिबात काळजी करू नकोस तो येणार परत येणार अरे या पाटलाचा पोर आहे तो हॅलो कोण बापाचा आवाज विसरलास काय रे अविनाश पाटील ऑल फेमस रेती नो मिक्स माती अरे तुझा आवाज कसा विसरेन मित्रा काय रे तुझे पैसे उरलेत का नाही आता फक्त रस्त्यावर आलायस लक्षात ठेव त्याच उपकाराची परतफेड मी व्याजा सकट करणार आहे तुला तू व्याजा सकट परत करणार कर कर पण त्या अगोदर फोन कट कर माझं डोकं उठलेलं आहे तीच नशा उतरवणार तुझी पैशाचा माज आलाय ना तुला आजपासून उलटे आकडे मोजायला सुरुवात कर आणि शेवटची नशा करून घे कारण ती उतरली ना तर तीही तुला करता येणार नाही चल फोन ठेव चढली आहे तुला
घाट्या मला माफ कर, चुकलो यार। मुंबईला यायचं ठरवलं तर मला तुझ्याशिवाय दुसरं कोणी आठवलंच नाही। मला त्या पांढऱ्याचा बदला घ्यायचा, त्याशिवाय मी गप्प नाही बसणार। आलं लक्षात? अरे आज चल, आज बोलूया, ये। मग पुढे काय करायचं ठरवलंस? इथे मुंबईत राहूनच मी त्या पांढरेचा बदला घेणार, पण मला तुझ्यावर ओझ नाही व्हायचं। आव्या प्लीज रागावू नकोस, समजून घे मला। माझ्यासाठी एखादी नोकरी बघशील? ठीक आहे, मी त्या पांढरेकडेच तुझ्या नोकरीचं बघतो। काय पांढरेकडे? म्हणजे भार्गावकडे। भार्गाव? भार्गाव अरे रागावचा लहान भाऊ, देव माणूस आहे। खरं म्हणजे पूर्वी दोघे एकत्रच होते, पण काही तात्विक वादामुळे वेगळे झाले। डोंट वरी, तुझ्या कामाचं माझ्याकडे लागलं बस। अरे वा, चहा चाला वाटतं। घ्या घ्या चहा, चहा घ्या, चहा घ्या। आमच्या घरात आम्हाला सुद्धा एवढ्या आपलेपणानं चहा कधी मिळत नाही हो। हे कोण? काका हा माझा मित्र अविनाश। अविनाश हे सावन काका, या घराचे मालक। रिटायर्ड, म्हणजे रिटायर्ड कलेक्टर आहेत ते। रिटायर्ड झालो मी आता। तुम्ही बसले का? उभे राहा ना, उभे का बसा ना। रिटायर्ड झालो मी आता। ऐक, घराचं घर पण टिकवू नये मात्र मी। हो, घराची धर्मशाळा नाही होऊ दिली अजिबात। बायको नाही म्हणजे केलीच नाही, त्यामुळे नाहीच ती। तुम्ही नका मनावर घेऊ हा, मात्र हे आपलं नेहमीच। नमस्कार, आपण आमचे भाडेकरू आहात। इथे भाड्यानं पैसे देऊन आपण राहत आहात। 2 महिन्याचं भाडे यायचं आपल्याकडून, तेवढं जरा येऊ द्या म्हणजे झालं। रिटायर असतो तरी कलेक्टर आहे मी, व्यवस्थित लक्षात असतो माझ्या। चहा घ्या ना तुम्ही, चहा घ्या, चहा घ्या। चहा हवाय का? नाही, दोघांनी उष्टा केलाय म्हणून। हो का, बर। हा ते देतो। बर येतो मी। खिशात नाही आणा, आणि ह्यांना बाजीराव म्हणा। घाट्या माझ्यामुळे तुला प्रॉब्लेम नको व्हायला, मला वाटतं मी इथून। डोंट वरी यार, अरे काकांचा स्वभावच आहे तसा, रिटायर्ड झाले शिवाय एकटे असतात ना, म्हणून चिडचिड चालू असते, पण मनाने खूप चांगले आहेत। डोंट वरी, अरे घे ना चहा, घे ना। बाबा तुम्ही दुपारी जेवला नाहीत, थोडी फळं तरी खाऊन घ्या। पुरी, पुरी, खरंच माझं काही चुकलं का? असं का बोलताय बाबा? कोणी काही बोललं का? बोलायला कशाला हवंय, न बोलताच कळतं मला। याला जबाबदार मीच आहे। बाबा तुम्ही स्वतःला का दोषी मानताय? चूक त्यांचीच होती, मग चुकीला शिक्षा नको? पण त्याची शिक्षा तू का भुगतेस? तुझं दुःख मला दिसत नाही असं का वाटतं तुला? माझ्यामुळेच, माझ्यामुळे तुझ्यावर आणि गुड्डेवरही वेळ आली। बाबा नका असं मनाला त्रास करून घेऊ। आपला भोळा मुलगा व्यवहारी व्हावा, भल्या बुराची जाण व्हावी म्हणून मन घट्ट करून त्याला जाऊ दिलं, मग तो विश्वास ढळू देऊ नका। तुमचा मुलगा नक्की परत येईल, हो ना? हो, म्हणजे ऑटोमॅटिक कॉन्ट्रॅक्ट भार्गव ऐवजी राघवला मिळणार। ऐक ना, राघवची सॉलिड खेळी। पण मी तसं होऊ देणार नाही। त्याचीच खेळी त्याच्यावर उलटवतो की नाही बघ। अरे
अरे म्हणजे काय करणार कायस तू? मी भार्गवला भेटतो, त्याला पटवून देतो. पण तो ऐकेल? ऐकेल. भार्गव सगळ्यांचं ऐकतो आणि पटलं ना तर घेतोही. प्रयत्न करायला काय हरकत आहे? हा घे चा, घे थंड होतोय. बर मी निघतो. तो राघव कावळ्यासारखी वाट बघत असेल ऑफिसमध्ये. तू काकांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नको, त्यांना बडबड करण्याची सवय. चल येतो मी. अच्छा पण एक बोलू का साहेब, आपण जास्तच मिलावट करतोय सिमेंटमध्ये. ये सब रिस्की है साहब, तकलीफ में आ सकते हैं. जबर जेवढा पगार मिळतो तेवढंच तोंड उघडायचं, नाही तर तोंड फाटेल एक दिवस. कळलं? रिस्क आहे म्हणूनच तुला ठेवलं नाही इथं. पोलिसांची धाड कधी पडू शकते नीट लक्ष ठेव. अरे काय करतोस? पांढऱ्याला फोन लावतोय. ही बातमी ऐकून नाही काळा पडला तर बघ. ओके बघत. हॅलो साहेब, घाटपांडे बोलतोय. हा बोल रे. सर श्रद्धा पुनर्वसनचं कॉन्ट्रॅक्ट आपल्या हातून गेलं सर. कॉन्ट्रॅक्ट गेलं कसं? हो सर, फक्त 10 पैशाने. 10 पैशाने कोणाला मिळालं? भार्गव कन्स्ट्रक्शन. ठीक आहे फोन ठेव, मी येतो ऑफिसला. साहेब चा ठेवलाय. तूच बी. काय रे पांड्या, माल झाला काय रे तुला? साहेब गाली मत दो ना. काय शिवे नको देऊ तर काय आरती करू काय तुझी? कॉन्ट्रॅक्ट माझं गेलं, नुकसान माझं झालंय. तू सांगितल्याप्रमाणेच कोर्ट केलं होतं की नाही टेंडर? मा 10 पैशाने कॉन्ट्रॅक्ट गेले याचा अर्थ काय होतो? अरे एवढा पैसा कोमला तुझ्या नरण्यामध्ये ते काय भार्गवला कॉन्ट्रॅक्ट मिळण्यासाठी काय रे? हा 10 पैशाची किंमत राहील नाही मार्केटमध्ये. मला साला डबल क्रॉस करतो काय तू? साहब मैं आपको डबल क्रॉस कैसे कर सकता हूँ? माझा जीव काय वर आलाय का मला? मुझे जितनी भी इन्फॉर्मेशन मिली मैंने आप तक पहुंचाई. मुझे लगता है तुमच्याच ऑफिसातलं कोणीतरी असणार ज्याने ही माहिती लीक केली असणार. बस लय बोललास तू. मी बघेन काय करायचं ते. सारे कुणी केलं असेल, कुणी माहिती दिली असेल. कसं आहे माहिती, ऑफिस मध्ये नवीन आहेस ना, ते मला हळूहळू गोष्ट कळतील. आपण नंतर कॉफी शॉपला जाऊ, मस्त कॉफी पिऊ. ठीक आहे, मग धमाल करू. कसं घाटपांडे? हा बोल ना. हा साहेब वेळ मिळाल तर आत्या. हो साहेब. पारा चढलेला दिसतोय, थंड करून येतो. नाही तुम्ही बसा, रोजचंच आहे ते. मे आय कम इन सर? साहेब मला बोलवलं. डोकं दुखतंय का? मला सांगा घाटपांडे, टेंडर काल तुम्ही टाईप केलं? हो साहेब. ते कुठे लीक झालं नाही एवढं मला सांगा. साहेब तुम्ही बरोबर आहे साहेब, तुम्ही माझ्यावर संशय घेऊ शकता कारण तुम्ही साहेब, आम्ही नोकर आणि इथं मी इतकी वर्ष कमीत कमी पेमेंटमध्ये इमानदारीत कुत्र्यासारखं मरमर काम करत राहिलो ना, तुम्ही संशय घेऊ शकता. पण साहेब राहता राहिला प्रश्न कोटेशनचा, तर तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी टेंडर भरलेलं आहे आणि ते लीक करणं मला झेपणार आहे का साहेब? तुम्ही माझ्या भावना व्यवस्थित होऊ नका. मला माहिती आहे तुम्हाला नाही झेपणार. घाटपांडे चिडले. घाटपांडे साहेब अहो, माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. आओ, या ऑफिस मध्ये एकमेव इमानदार माणूस जर कोणी असेल तर ते आहेत घाटपांडे साहेब. कोण? मी इमानी. काय म्हणाल? फोन वाजतोय साहेब. फोन फोन. हॅलो कोण?
कॉन्ट्रॅक्ट मिळालं का रे पांढऱ्या? अरे काय रे तुझी दशा, फक्त 10 पैशांनी? तुला कसं कळलं? इकडे तुझे पण बाप बसलेत पांढऱ्या, तू त्या पांडेला पैसे देऊ शकतोस, तसेच तुझ्या ऑफिसातला माणूसही पैसे घेऊ शकतो ना, म्हणजे जशास तसे पांढऱ्यास ठोसे. तुझं पुढे बघ मी काय करतो पांढऱ्या. चल ठेव फोन. मी आहे कमीन सर. हो हो ये. अविनाश तू अजून गेला नाहीस? नाही, थोडी फाईल कंप्लीट करायची होती म्हणून थांबलो होतो. साहेब टेन्शन मध्ये दिसत, काही प्रॉब्लेम? हो अरे प्रॉब्लेमच आहे, त्या शर्माने सिमेंट टेस्टिंगची फाईल अजून पूर्ण केली नाही, उद्या मीटिंगला लागणार आहे ती. तुमची काही हरकत नसेल तर मी पूर्ण करून देऊ का? एवढ्या कमी वेळात शक्य आहे? प्रयत्न तर करतो. ओके गो अहेड. आमची पत्रकार राधा परांजपे यांच्या ताज्या बातमीनुसार कन्स्ट्रक्शन वर्तुळात खळबळ उडाली आहे. प्रसिद्ध बिल्डर राघव पांढरे यांचा भेसळ प्रकरणात हात. पोलिसांनी त्यांच्या सिव्हिल साईट व अर्धवट स्थितीत असलेल्या बिल्डिंग यांना सील ठोकले असून तपास कार्याला अधिक गती देण्याचे आदेश महाराष्ट्र सरकारने पोलिसांना दिले आहेत. या संपूर्ण तपास कार्यात इन्स्पेक्टर काकडे, कॉन्स्टेबल पिटकर यांनी मोलाचे काम केले आहे. पप्पा हे काय दाखवतायत? म्हणजे ही बातमी खरी आहे? तुम्ही भेसळ करता, इलिगल बांधकाम करता? बोला ना पप्पा, तुम्ही गप्प का? अगे हे काय खरं नाही आहे. काय खरं नाही मी तुला सांगतो, हे पेपर वाले आणि मीडिया वाले एक नंबरचे चोर माझ्यावर जळतात सगळे. म्हणून वाटेल ते दाखवतात, वाटेल ते छापतात. सोडणार नाही मी ना, मी अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार यांच्यावर. खरं सांगतोय मी, वाटलं तुझ्या आईला विचार. सुनंदा सांग, सांगते ना सांग. बेटा तुझा तुझ्या पप्पांवर विश्वास नाही? हो पूर्ण विश्वास आहे, माझे पप्पा असं कधीच करू शकत नाही. संपला विषय, या फालतू गोष्टींकडे अजिबात लक्ष द्यायचं नाही. उत्तम कॉलेज मध्ये जायचं, उत्तम शिकायचं आणि उत्तम मित्र मैत्रिणींबरोबर एन्जॉय करायचा. काय कॉलेज आहे का तुला? आहे ना. आहे ना? आणि नुसती बसून आहेस तू? चल 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 चल, मी वाटे सोडतो तुला. चल चल घे 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 घे, कमान कमान कमान. अच्छा बस. साहेब मी चुकलो, प्लीज माझा ऐका. तुझ्यासारख्या माणसाला माझ्या फर्म मध्ये अजिबात जागा नाही. लेकिन गेट लॉस्ट, गेट लॉस्ट. अविनाश राघव माझा सख्खा भाऊ असूनही माझ्याशी असा वागला, माझ्याच माणसांचा वापर माझ्या विरुद्ध. साहेब माणसं वाईट नसतात, वृत्ती वाईट असते. राघव सारख्या वृत्तीची माणसं कधीच कुणाची नसतात. त्यांना माणुसकी, नाती ही कधी कळतच नाही. त्यांना फक्त कळतो पैसा, बिझनेस, आणि त्यासाठी ते कुठल्याही थराला जाऊ शकतात. म्हणजे माझा पूर्वीचा राघव दादा मला कधीच मिळणार नाही? मिळेल, पण त्यासाठी राघवची वृत्ती नष्ट व्हायला हवी. ती कशी? त्याचा काळा पैसा, त्याचे इलिगल्स धंदे हे बंद व्हायला हवेत, आणि तुम्ही जर मदत केली तरच ते शक्य आहे. अविनाश असं होणार असेल तर मी तुझ्या बरोबर आहे. क्षणाक्षणाला तुमची आठवण येते, या चंद्रामध्ये आजही तुमचा चेहरा पाहते. तुम्ही कधी परत येणार आहात? या चंद्राच्या प्रतिबिंबात तुमचा चेहरा पाहून असं किती दिवस जगायचं मी? काय बघता त्या चंद्रामध्ये? तुझा चेहरा. पण मी तर इथंच आहे तुमच्या बाजूला. तू आता आलीस ना, म्हणून त्याआधी तुझा चेहरा बघत होतो. नीता समज मी कधी तुझ्यापासून दूर गेलो. अशा वेळी विराच्या गोष्टी नकोत. अगं मी समज म्हणालो,
जेव्हा तू एकटी असेल ना तेव्हा या चंद्राकडे बघ, माझा चेहरा दिसेल. क्षणभर असं समज तू एकटी आहेस आणि बघ आता चंद्राकडे. अगं बघ ना. नाही, मी नाही पाहणार त्या चंद्राकडे. आणि तुम्ही त्या विराच्या गोष्टी करूच नका. मला नाही सहन होणार तुमचा विरह. तुम्ही नेहमी असेच राहा माझ्या नजरेसमोर, नेहमी. परत या ना, मी नाही जगू शकत ते तुमच्याशिवाय. या ना परत. जाणनी का गेला.
दादा हव्याची खूप आठवण येते रे. कुठे राहत असेल, काय करत असेल, लय दिस झाले रे जाऊन त्याला. अरे आता वय झालं रे आमचं, एकदा डोळे भरून पावस वाटत रे त्याला. त्या पोरीकडे सुद्धा बघवत नाही रे. तुझं तो ऐकतो ना, तुझा जा त्याला मुंबईवरनं घेऊन ये, खडसव त्याला, अहो तर पाय धर त्याचे, त्याला म्हणव तुझा राग माझ्यावर आहे ना, मग त्या बायका पोरांवर राग कशाला काढतो. एकदा डोळे मिटायचे त्याला बघू दे रे मला, जा घेऊन ये त्याला जा. या म्हाताऱ्याचं एवढं काम करशील ना रे. तुम्ही बोलताय तर उद्याच जा तुम्ही मुंबईला, तुम्ही काळजी करू नका, बघतो त्या आव्या करत. चला तुम्ही घरी चला. गाड्या यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊया. एक काम करतो, टॅक्सी थांबव. हा टॅक्सी. तिथे आयसीयू कुठे? मावशी तुम्ही उठू नका, डॉक्टरांनी तुम्हाला आराम करायला सांगितलं, झोपा. आता कसला आराम होणार? पाणी. अविनाश आई. तू म्हणजे तुम्ही दोघं एकमेकांना ओळखता? हो चांगलंच. आई 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 कसं वाटतंय तुला? सगळे नशिबाचे खेळ आहेत ग पोरी. तुझा मुंबईत पत्ता शोधता शोधता डोळ्यावर झापड आली आणि गाडीला धडकले. हा मुलगा नसता ना तर तुझ्या आईचं काही खरं नव्हतं बघ पोरी. ह्याचे खूप उपकार आहेत ग आपल्यावर. हो मावशी, माझे कसले उपकार मानता, उपकार तुमच्या मुलीचेच आहेत माझ्यावर. तिच्याच मुळे या मुंबईत मी आलो, तिने चांगलंच कामाला लावलं. म्हणजे? म्हणजे एकाच ऑफिस मध्ये काम करतात ना, म्हणून तो असं म्हणाला. आपण निघूया, तुम्ही आराम करा, आम्ही निघतो, बरीच काम बाकी आहेत, बरेच हिशेब चुकते करायचे. चल येतो. रेश्मा. अगं ए रेश्मा. आई अगं काय आबाळ करून घेतलीस पोरी, किती वाळलीस. मुंबईत गेल्यापासून फार बदललीस तू. पैसे कमवायच्या नादात स्वतःला आईला पण विसरलीस. हे बघ पोरी, खूप पैसे कमवलेस आतापर्यंत. आता आपल्या गावाकडे सगळं छान चाललंय. तुझ्या जीवाची फरफट थांबव ग आता पोरी. मला आता तुझा संसार बघायचा आहे, नातवंड अंगा खांद्यावर वाढवायचे आहेत, मग मी शांतपणे मरायला मोकळी. पोरी पोरी चल ग आता गावाकडे. हो ग आई, मी पण खूप थकली आहे. पैसे कमवण्याच्या नादामध्ये तुझ्या स्वप्नांचा कधी विचारच नाही केला. पण आई ही सगळी स्वप्न मला तुझ्या कुशीत चिरून बघायची आहेत आणि शांत निजायचंय. किती चेहरे घेऊन फिरणारस या जगात? कुठला चेहरा शोधतीयस, प्रियसीचा, मुलीचा, कि त्या अल्लड अवखळ रेशमाचा? तू लोकांना तुझं शरीर नाही भोगू दिलं, पण आत्मा तो तर सगळ्यांनीच भोगलाय. अगं आठवते तुला ती गावाकडची आई, तिने पाहिलेली स्वप्न? पण तुझं हे रूप तिला कळलं तर काय होईल तिच्या स्वप्नांचं?
रेशमा अगं काय दोष होता त्या अविनाशचा? त्याने तर तुझ्यावर खरं प्रेम केलं होतं, पण तू तर त्याचं आयुष्य उद्ध्वस्त केलंस. आणि आता तू कितीही शोधलंस ना, तरी तुला ती खरी रेशमा कधीही मिळणार नाही. पण तू इथे कसा? काय नाही, त्या घाटपांड्याकडनं तुझा पत्ता घेतला ना आलो. बाकी काय, लोकांचा जीव गेला तर तुला काय त्याचा? का घरी सगळे बरे आहेत? वहिनी रोज वाट बघते तुझी. तुझ्या पोरीच्या चेहऱ्यावरचा हसूच गायब झालाय बघ. ते दादा पण कुणाशी बोलत नाही, वाईले वाईलेच राहतात. तरी बी सगळे बरे आहेत. गोप्या, दादांना सांभाळ. अरे मी नसलो म्हणून काय झालं? त्यांचा दुसरा मुलगा त्यांच्या जवळ आहे ना. मी येईन, लवकर येईन. खरंच माझ्या पोरीची गुड्डीची शपथ. ये लवकर घरी ये. मला तर आयुष्यातून उठवलंस ना अविनाश. आयुष्यातून तर मी उठले, मुंबईत आले. राघवकडे काम करता करता समीर वर्माचं प्रेम जडलं. सुखी संसाराची आम्ही स्वप्न पाहिली, पण एका रात्री पार्टीत त्याने राघवच्या सांगण्यावरून माझ्या ड्रिंक मध्ये गुंगीचं औषध टाकलं आणि नको त्या अवस्थेत माझे फोटो काढले. आणि राघव मला ब्लॅकमेल करून माझा वापर त्याच्या बिझनेससाठी करायला लागला. एकीकडे समीर त्याला डोईजड झाला म्हणून त्याने त्याचा काटा काढला. आणि हे सगळं माझ्या आईला कळू नये म्हणून तो जसा सांगत गेला तसं मी वागत गेले. अविनाश माझा नाईलाज होता. मला माफ करा, माझी चूक झाली. मला माफ करा. रेशमा रडू नकोस, माझ्यावर विश्वास ठेव. आपण तुझे फोटोग्राफ्स आणि निगेटिव्ह परत मिळवू. जे माझ्या बाबतीत घडलं ते तुझ्या किंवा पुन्हा इतर कुणाच्याही बाबतीत आता घडू देणार नाही. हे घ्या. थँक यू. हे बघा, पांढरे हा स्त्री लंपट माणूस आहे आणि त्याचाच फायदा आपण उचलायचा. रेशमा तू उद्या आहे ना पांढरेला ऑफिसमध्ये भेट. त्यानंतर मी आणि घाट्या पांढरेच्या मुलीला बागेतच भेटतो. मग पुढचं सगळं प्लॅन प्रमाणे जाऊ. कळलं सगळ्यांना? नाही, मी काय म्हणतो, आपण दोघ जाण्यापेक्षा शालक आणि मी दोघ कॉलेजला जातो ना. कशाला तिथे जाऊन काय द्वंद्व गीतं गायची आहेत का? आजा मेरे मी तो सांगतो तसं करा ना. कळलं ना सगळ्यांना? ओके ओके. माझा तुमच्या बोलण्यावर विश्वास नाहीये. माझे बाबा असं नाहीतच. तुझे पप्पा कसे आहेत ते मलाच माहित आहे. खोटं बोलताय तुम्ही. आम्ही कशाला खोटं बोलू? मला काही ऐकायचं नाहीये. आय एम सॉरी, म्हणजे मला तुला दुखवायचं नाहीये, पण ही वेळ तुझ्या पप्पांनीच आमच्यावर आणली. उद्या सकाळी 10 वाजता या पत्त्यावर ये, तुला खरं काय ते कळेल.
एवढं हसायला काय झालं? काय हसू नको तर काय करू? कशाला आहेत निगेटिव्ह झाले फोटोग्राफ्स? का मलाही माझं आयुष्य, मलाही माझा संसार करायचाय. वाव, एकत्र नवीन आहे, बरं वाटलं. पण त्यात माझा काय फायदा? म्हणजे म्हणजे रेश्माबाई इस हात दे उस हात ले. तुम्हाला काय म्हणायचंय माझ्या लक्षात आलंय, पण ह्या पुढे मी तू माझ्यासाठी कुठलंही काम करणार नाहीस. नो प्रॉब्लेम. आज संध्याकाळी 8 वाजता ब्लू डायमंड वर भेट. तुझे फोटोग्राफ्स नेगेटिव्ह तिथेच मिळतील. आणि तुझा माझ्या बोलणार विश्वास नसेल तर तो ठेवायला लागेल. क्लिअर? ठीक आहे. रेशमाला वाचवायला पाहिजे. अरे काय करणार काय? काकडे रुमाल द्या. रुमाल कशाला? रूम सर्विस. पांढरे डाली मी फ्रेश होऊन येते. कोण आलेत? काय रे? रूम सर्विस. रूम सर्विस. रूम सर्विस. रुमाल का लावलेस? हे नाकात जात ना. वास तो चांगला येतोय. नाकात गेलं की वास खराब येतो. रुमाल काढ. रुमाल काढ. अरे काय झालं? काय रे? वाचलो. काय झालं? अरे रुमाल काढला असता तर वाटच लागली असती. आईला? आईला काय आईला? जा आता तुझी पाळी जा. काय करायचंय? सगळं ठरवलेलं विसरलास? चल जा लवकर. चल जा जा जा. तुम्ही कुठे? बघितलंय मी, पण कुठे ते काही. हॅलो सर. तुला कुठेतरी बघितलं सारखं वाटतंय. ह्याच्या पांढऱ्याच्या दाढी लावून सुद्धा बरोबर ओळखलं याने मला. घाट पांडे. घाट पांडे तू. Thank you.
कसा घर आपलंच आहे या नाटकाचा खरा सूत्रधार एनिवे कसं वाटलं रेश्मा तू हिचा आदर घेऊन माझ्याशी खेळ खेळलास अरे अशा फटकड्यांशी अनेक वेळा खेळ खेळलोय मी आणि वेळ पडली ना तर खेळ खाल्लास करीन हेच ना हसू नकोस नाहीतर काय कराल पप्पा विद्यार्थू माझ्याशी खोट बोललात ना का असं वागलात तू माझं ऐकून घे बेटा हात नका लावू मला तुमची मुलगी म्हणून घ्यायला सुद्धा लाज वाटते मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही आय हेट यू पप्पा आय हेट यू विद्या माझं ऐक तरी का वागलास तू असं का माझ्या मुलीला ओढलास तू यात वाद तर तुझा माझ्यात होता ना तेच विचारतोय मी माझ्यावरचा राग माझ्या परिवारावर का काढलास का त्यांच्यापासून तोडलास मला तुझ्यामुळे मी त्यांच्यापासून दुरावलो एका मुलीच्या मजबुरीचा फायदा घेऊन तू माझ्यासारख्या लोकांना आयुष्यातून उठवतोस ना मजा वाटते ना तुला हे सगळं करताना मग तुझ्यासारखंच मी वागलो तर बिघडलं कुठे एनिवे राघव पांढरे कसं वाटतं लोकांच्या नजरेतून उतरताना त्यांच्यापासून आपण स्वतःला लांब जाताना पाहताना तुझ्या सर्व उपकारांची परतफेड अजून व्हायची आहे मी राघव पांढरे बोलतोय सुपारी द्यायची नाव अविनाश पाटील अरे आग ही तर राघवची मुलगी कुणी का असेल हिला हॉस्पिटल मध्ये घेऊन जायला पाहिजे अरे चल डॉक्टर नाव शी इज ऑल राईट रक्त खूप गेलंय त्यांना रक्ताची आवश्यकता आहे आणि रक्तगटही रेअर आहे कोणता रक्तगट आहे ए बी निगेटिव्ह हा तर माझा ब्लड ग्रुप आहे आणि मी रक्त द्यायला तयार आहे चला आलोच ठीक आहे
काय ग तू अंधारात का बसलीस? घरातले दिवे गेलेत. दिवे गेले तर जनरेटर लावायचा, नाही तर मेणबत्ती लावायची इथे. त्याने घरातला अंधार दूर होईल रे, पण आपल्या आयुष्यात जो अंधार पसरलाय ना त्याच काय, तो कसा दूर होणार? मला तुझी वाद घालण्याची इच्छा नाहीये. विद्या, ए विद्या. विद्या घर सोडून गेलीय. विद्या घर सोडून गेली? हो. तू अडवलं कसं नाहीस तिला? तुम्हाला काय वाटलं मी माझ्या मुलीला अडवलं नसेन का? कुठे गेली असेल माझी मुलगी? काय झालं असेल तिचं? ती तुझी कुणी नाहीये, माझी मुलगी आहे ती. आजपर्यंत ज्या पद्धतीने माझ्याशी वागत आलायस ना तू, ते निमूटपणाने सहन केलंय. उघड्या डोळ्यांनी सगळं बघत आले, पण माझ्या मुलीने का म्हणून सहन करायचं रे? आता सगळीकडे शोध घेतला तिचा, मित्रमैत्रिणींना फोन केले, कुठेही पत्ता नाहीये तिचा. याद राख, तिने जर काही तिच्या जीवाचं बरं वाईट करून घेतलं ना, तर मी तुला माफ करणार नाही. याद राख, कधीही माफ करणार नाही. दादा, आता आणखीन काय हिरावून घेण्यासाठी आलास तू इथे? मार्केट मधली माझी प्रतिष्ठा, माझं कॉन्ट्रॅक्ट, माझं यश सगळंच ते नेलंस तू, आणि याच कारणाने विद्या घर सोडून गेली, ते तुझ्यामुळे. दादा, स्वतःच्या मनाला विचारून बघ की तू कुठे चुकलास. जखमेची खपली काढायला आलायस? दादा, तुम्हाला नेहमी चुकीचं समजत आलायस. अरे, वहिनीचा फोन आला की विद्या घर सोडून गेलीय म्हणून मी आलो. दुःखाच्या वेळी आपल्या माणसाचा आधार वाटतो, त्याच्या प्रेमाची सावली हवी असते म्हणून मी आलो. पण तुम्हाला कधी समजूनच घेतलं नाहीस, पैशाच्या धुंदीत वाहवत गेलास. अरे दादा, आपली माणसं, त्यांची माया, प्रेम, जिव्हाळा हे तू कधी समजूनच घेतलं नाहीस. पूर्वीचा तो दादा कुठे गेला? अरे काय करून घेतलंस तू हे स्वतःच? कुठे हरवला तो दादा? माझं चुकलं, चुकलं माझं. मी एकटा पडलो मान्य मला, पण माझ्या पापांची शिक्षा तिनं का भोगायची? मला काय नको, मला माझी मुलगी हवी. दादा, तीच मला सोडून गेली तर मी जगू तरी कसं मी? दादा, स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. अरे सापडेल ती. आपल्याला निघायला हवं, तिला शोधायला हवं. चल चल. आता कशी आहे तब्येत तिची? ती अगदी व्यवस्थित आहे, आधी औषध आण. तुझा फोन लागला का? ट्राय करतो पण लागत नाहीये. ऑफिस घर कुठेच नाही, मोबाईल सुद्धा लागत नाहीये. तू ट्राय करत राहा, मी औषध घेऊन येतो. साहेब, तुमचा कधीपासून फोन ट्राय करतोय मी. काय झालं गाटपांडे? साहेब, तुमच्या मुलीचा. काय झालं मुलीला? साहेब, मुलीचा ऍक्सिडेंट झालाय. तुमच्या अपघात? कुठनं बोलतोयस तू? सिटी हॉस्पिटल. सिटी हॉस्पिटल? तू थांब तिकडे, मी आलोच. दादा, दादा काय झालं? चल सिटी हॉस्पिटलला जाऊ आपण. चल
इन्स्पेक्टर साहेब आव्याला काय झालंय? काय काय कल्पना नाही हो, आम्ही तिथे पोहोचलो आणि हो पोहोचलो आणि गुंडे त्याका चाकू मारून पळून गेले. काय विद्या, विद्या विद्या मला माफ कर. पापा पुरे करा हे नाटक, तुम्ही परत खोटेपणाने वागलात ना. यापुढे नाही वागणार मी, मी खरंच सांगतो. भार्गव सुनंदा तुम्ही तरी सांगा तिला. विद्या दादाला त्याची चूक उमगली, एकदा माफ कर. यांना जर माफी मागायचीच असेल ना तर ज्यांनी त्यांच्या मुलीचा जीव वाचवला त्याची माफी मागायला सांगा. कोण आहे तो? अविनाश साहेब, अविनाशने तुमच्या मुलीचा जीव वाचवला. घाटपांडे? हो साहेब, अविनाशमुळे वाचला. घाटपांडे काही करून मला अविनाशला भेटलंच पाहिजे, मला तिची माफी मागायची. कुठे आहे तो? आता काय उपयोग साहेब, खूप उशीर झालाय. आता प्लीज असं कोड्यात बोलू नका, मला सांगा कुठे आहे तो. ठीक आहे चला सांगतो. ते शुद्धीवर आले, त्यांना तुम्ही भेटू शकता. बाबा तुम्ही आम्हाला सोडून तर नाही जाणार ना? नाही बेटा, आता तुला सोडून कुठेही जाणार नाही. अरे जाऊन तर बघ, टंगरत तोडून हातात देईन तुझ्या. अविनाश राव, तुमच्यामुळे माझी मुलगी विद्या मला परत मिळाली, तुम्ही मला माणसात आणलं. मला माफ करा अविनाशराव, मला तुमच्यावर राग नव्हता, तुमच्या वाईट वृत्तीवर राग होता. तो संपला, सगळं संपलं. संपलं कुठं, आता सुरुवात झाली. अविनाश दादा, मी आणि शलाका आपलं पाय पडत दादांच्या. तू आणि शलाका करते ठरलं? अरे वा वा वा, माझ्या तर्फे तुला दोन बेडरूमचा फ्लॅट प्रेझेंट. अरे वा वा, काय म्हणता साहेब? हो बघितलं शलाका, इन्क्रीमेंट नाही तर नाही, लॉटरी तर लागली. काय म्हणालास? पाय पडतो साहेब. अविनाश वा,
मलाही तुम्हाला शेवटचं भेटायचं होतं. केवळ तुमच्यामुळे आयुष्यात पुन्हा एकदा नव्याने उभं राहण्याची उमेद माझ्यात निर्माण झाली आहे. वेल, जाता जाता तुम्हा सारांची मला माफी मागायची होती. मी गावी चालली, प्रयत्न करेन आईची स्वप्न पूर्ण करायची. येते अविनाश, काळजी घ्या स्वतःची. पोरानो, आता थट्टा मस्करी बस झाली. अरे परमेश्वराच्या कृपेनं माझा अविनाश परत आलाय, म्हणून तुम्हाला सांगतो. तुम्हालाच माझा कान मंत्र लक्षात ठेवा. अरे घरची लक्ष्मी तीच खरी लक्ष्मी, तिनंच घर भरा. एकदम खरा बोललात दादा. मुंबई नको आन मुंबईची बायल भी नको, गावची रेतीच मस्त. ऑल टाइम फेमस, नो मिक्स माती, ओनली पाटलाची प्युअर रेती. साई 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 शिर्डी वाले बाबा साई, साई 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 शिर्डी वाले बाबा साई, साई शिर्डी वाले बाबा साई. ओ साई, ओ साई शिर्डी वाले बाबा साई, ओ साई. शिर्डी वाले बाबा साई.